ओके तर नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एल ठीक आहे तर पहा जो कन्स्ट्रक्शन ऑफ सेल आहे त्यामध्ये काय सांगितलं पहा द इलेक्ट्रोलाइटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच फ्यूज एन एल इज प्लेसड टू ग्राफाइड इलेक्ट्रोड्स आर इमर्स इन इट दे आर कनेक्टेड बाय मेटालिक वायर टू अ सोर्स ऑफ डायरेक्ट करंट दॅट इज बॅटरी दिस इज शोन इन फिगर ठीक आहे तर काय पहा या फिगरमध्ये फ्यूज एन एल आहे देन जे फ्यूज्ड फॉर्ममधलं एन ए प्लस आणि सी एल मायनस आयन्स जे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील त्या ठिकाणी दोन इलेक्ट्रॉन आहेत जे कार्बनपासून बनलेले आहेत ग्राफाईड इलेक्ट्रोड तर त्यांचे जे एंड आहेत आहे ते विथ द हेल्प ऑफ वायर बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेले आहेत ठीक आहे तर पहा तर काय होईल बघा त्यानंतर द कार्बन इलेक्ट्रोड कनेक्टेड टू टर्मिनल इलेक्ट इलेक्ट्रोड ऑफ बॅटरी ॲज अ ॲनॉड अँड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी ॲज अ कॅथोड ठीक आहे तर जो पॉझिटिव्ह पार्टला जोडलेला आहे तो आहे ॲनोड आणि जो निगेटिव्ह पार्टला जोडलेला आहे तो आहे कॅथोड ठीक आहे तर लक्षात घ्या इन इलेक्ट्रोलिसिस द इलेक्ट्रोड्स आर युजली इनर्ट दॅट इज मेड अप ऑफ प्लॅटिनम ऑर ग्राफाईड ओके तर इलेक्ट्रोलिसीसमध्ये uh, जे इलेक्ट्रोड वापरले जातात ते इनर्ट असतात जे रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत ठीक आहे तर ते प्लॅटिनम किंवा ग्राफाईड पासून बनलेले असतात ओके देन रिॲक्शन ऑकर्स इन द सेल कशा पद्धतीनं अभिक्रिया घडून येते पहा प्युज एन एसीएल कंटेन एन ए प्लस अँड सी एल मायनस आयन विच आर फ्रीली मोबाईल ओके म्हणजे बिफोर पासिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जे मोल्टन स्टेटमधले एन ए प्लस आणि सी एल मायनस आयन तुम्हाला पाहायला मिळतील वेन पोटेन्शियल इज अप्लायड कॅथोड अट्रॅक्ट एन ए प्लस आयन एन अँड अॅनोड अट्रॅक्ट सी एल मायनस आयन ओके तर ज्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास व्हायला सुरुवात होईल पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल आणि त्यामुळंच कॅथोडकडं जो निगेटिव्हली चार्ज आहे त्याच्याकडं एन ए प्लस आयन अट्रॅक्ट होतील आणि ॲनोडकडं सी एल मायनस आयन्स अट्रॅक्ट होतील ॲज दीज आर चार्ज पार्टिकल देअर मायग्रेशन रिझल्ट इन इलेक्ट्रिक करंट ठीक आहे तर यांची मुवमेंट होत असताना सोबतच त्यांच्यासोबत इलेक्ट्रिसिटी जी आहे ती वाहून नेली जाते वेन दि जायन्स रिज द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड दे आर डिस्चार्ज अकॉर्डिंग टू फॉलोईंग रिॲक्शन आणि जो इलेक्ट्रोड आहे त्या थीक, ठिकाणी कॅथोड असेल ॲनोड असेल तिथं पोचल्यानंतर मात्र त्यांच्यावरती हा जो असलेला चार्ज आहे तो निघून जातो कशा पद्धतीने ते आपण रिॲक्शनच्या सहाय्याने समजून घेऊया तर सुरुवातीला हे ऑक्सिडेशन हा रिएक्शन ऍट ॲनोड ठीक आहे तर याच्यासाठी ऑक्सिडेशन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असायला हवं ऑक्सिडेशन म्हणजेच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ठीक आहे तर या ठिकाणी जो क्लोरीन आयन आहे तो काय करतो पहा क्लोरीन आयन्स मायग्रेट टू अॅनोड इच क्लोरीन आयन दॅट रिचेस दिवज वन इलेक्ट्रॉन टू अॅनोड इट ऑक्सिडाइज टू न्यूट्रल क्लोरीन ॲटम इन द प्रायमरी प्रोसेस टू क्लोरीन आयटम देन कम्बाईन टू फॉर्म क्लोरीन गॅस इन द सेकंडरी प्रोसेस ठीक आहे तर काय होतं या ठिकाणी जो सी एल मायनस आय एन आहे तो काय करतो पहा ज्यावेळेस अॅनोडला पोहोचतो त्यावेळेस त्याच्याकडे असलेला एक इलेक्ट्रॉन अॅनोडला देऊन टाकतो आणि तो न्यूट्रल स्टेटमध्ये जातो आणि स्टेप सेकंडमध्ये मात्र काय होतं हा जो न्यूट्रल क्लोरीन आयटम आहे तो पुन्हा कंबाईन होतो ठीक आहे आणि त्यापासून क्लोरीन गॅस तयार होते ठीक आहे तर ही हा रिएक्शन जे आहे अॅनोडमध्ये झालेली ती इथं दाखवलेले पहा तर टू सी एल मायनस आयन तर हे काय करत आहेत इलेक्ट्रॉन डोनेट करताहेत आणि त्यापासून न्यूट्रल स्टेट मधला क्लोरीन जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ते पुन्हा एक मेगाशी कंबाईन होतात आणि त्यापासून क्लोरीन गॅस तयार होते प्रोसेस मध्ये ओके दे पहा या ठिकाणी जे कॉमन फॅक्टर आहेत ते निघून जातील Uh, किंवा बॅलन्स होतील पहा जसं की हा क्लोरीन क्लोरीन लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा राहील का पहा ह्याच्यामध्ये तर या ठिकाणी डाव्या बाजूला सी एल मायनस आय एन आणि उजव्या बाजूला सी एल टू गॅस प्लस टू इलेक्ट्रॉन अशी ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे तर काय होतं पहा नेक्स्ट तर द बॅटरी सक्स इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस ॲट द अॅनोड अँड पुशेस देम टुवर्ड्स द कॅथोड थ्रू वायर इन अँड एक्सटर्नल सर्किट ठीक आहे तर बॅटरी काय करते पहा ॲनोडमध्ये निर्माण झालेले इलेक्ट्रॉन आहेत ते शोषून घेते आणि त्यांना कॅथोडच्या दिशेनं पाठवते हे जे काम आहे ते एक्सटर्नल सर्किटमधल्या वायरच्या सहाय्यानं होतं ठीक आहे तर या ठिकाणी जी बॅटरी आहे ती काय करते आ, एक इलेक्ट्रॉन पंप म्हणून त्याचं काम जे असतं ते सुरू होतं आणि इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने पुढे जातात पहा द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द बॅटरी एंटर इंटू सोल्युशन थ्रू कॅथोड ठीक आहे कॅथोडमधून ते मध्ये प्रवेश करतात ओके देन लीव द सोल्युशन थ्रू द अॅनोड आणि द्रावणामधून बाहेर कुठून पडतात तर अॅनोडमधून पडतात तर हे झालं ऑक्सिडेशन रिॲक्शन आता रिडक्शन कशा पद्धतीनं होतं पहा रिडक्शन हा रिएक्शन ऍट कॅथोड द इलेक्ट्रॉन सप्लायड बाय द बॅटरी आर यूज्ड इन कॅथोडिक रिएक्शन ठीक आहे तर या ठिकाणी सुद्धा पहा कॅथोड काय करतो बघा हे जे इलेक्ट्रॉन्स त्याला मिळालेले आहेत त्यांचा कशा पद्धतीनं वापर करतो त्यापूर्वी रिडक्शन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असायला हवा रिडक्शन म्हणजेच गेन ऑफ इलेक्ट्रॉन तर काय होतं या ठिकाणी तर हा आहे कॅथोड जो आहे निगेटिव्हली चार्ज त्याच्याकडे आले सोडियम पॉझिटिव्ह चार्ज असणारा ओके तर इलेक्ट्रॉन सप्लाइड बाय बॅटरी आर युज इन कॅथोडिक रिॲक्शन each na plus ion that reaches the cathode accept an electron from the cathode and reduces to metallic sodium ठीक आहे okay? तर या ठिकाणी पहा सोडियम प्लस चार्ज आहे त्याने एक इलेक्ट्रॉन स्वीकारला तो न्यूट्रल स्टेट मध्ये जाऊन पोहोचला मेटालिक सोडियम म्हणजे ज्याच्यावरती आता कुठलाही चार्ज नाही ओके तर ओवरऑल नेट रिॲक्शन कशा पद्धतीने असेल पहा तर त्यासाठी तुम्हाला ऑक्सिडेशन हा प्रिएक्शन आणि रिडक्शन हा प्रिएक्शन दोन्ही गोष्टी एकत्र कराव्या लागतील तर बा द नेट सेल रिॲक्शन इज द सम ऑफ टू इलेक्ट्रोड रिॲक्शन एका ठिकाणी आपण ऑक्सिडेशन हा प्रिएक्शन लिहिलं आहे दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिडेशन हा रिएक्शन लिहिलेली आहे तर या दोघांचा बेरीज केल्यानंतर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत जे बॅलन्स होतील जसं की हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत किंवा ते कॉमन आहेत आणि शेवटी काय राहणार आहे पहा टू एन ए प्लस आणि टू सी एल मायनस आणि उजव्या बाजूला टू एन ए प्लस सी एल टू अशी ही ओव्हरऑल सेल रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे तर काय साध्य केलं पहा या इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एन ए सी एल मधून आपण तर त्या ठिकाणी जो ॲनोड आहे त्या ठिकाणी पेल ग्रीन कलरचा क्लोरीन गॅस तयार झालेला आपल्याला पाहायला मिळालं किंवा जो कॅथोड आहे त्या ठिकाणी आपल्याला मोल्टन सिलोरी व्हाईट रंगाचं सोडियम पाहायला मिळालं ओके तर ही जी रिएक्शन आहे कॉम्पोजिशन ऑफ एन एसीएल टू मेटालिक सोडियम अँड क्लोरीन गॅस इज नॉन स्पॉन्टेनियस द इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाइड बाय द बॅटरी द रिएक्शन टू अकर ठीक आहे तर जी बॅटरीकडून मिळालेली इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती ही अभिक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करते ओके तर आपण आधी सांगितलं की वेन मोल्टन आयनिक कंपाऊंड इज इलेक्ट्रोलाइज इज फॉर्म ऍट द निगेटिव्ह इलेक्ट्रोड and a non metal at the positive electrode.